क्षण मानवी आकाराचं ते त्यांच्या मुलीभोवती सरपटत रेंगत होतं। ते मध्येच त्यांच्या मुलीच्या चेहऱ्यासमोर आपला चेहरा ठेवी तशी ती मुलगी आपल्या दोन्ही हातांच्या मुठी घट्ट बंद करी आणि झोपेतच अंग काढी। त्याने आपले हात त्यांच्या मुलीच्या शरीरावरून हळूहळू फिरवले आणि त्या मुलीला झोपेतच घाबरून आघाडी आली। इथे हे सगळं आपल्या डोळ्यांनी पाहणारी रखमा जोरात किंचाळली। बलराम धडपडून जागा झाला। त्यांची मुलगीही आता जागी होऊन जोर जोरात रडू लागली। काय गे, काय झालं, असा मध्येच कशा खेकललस? आओ आओ ता। बलरामने रखमाला शांत व्हायला सांगितलं। थोड्या वेळाने त्याने तिच्या तोंडून घडला प्रकार ऐकला। जर हे खरंच असं काही घडलं असेल तर त्यांना लवकरच काहीतरी धडपड करणे भाग होतं। ती रात्र देखील त्यांची तशीच काळजीत आणि जागरणात निघून गेली। बलराम नेहमीप्रमाणे सकाळी उठून त्याच्या मजुरीच्या कामावर गेला। त्याच्या मुलीच्या बाबतीत असं काही विचित्र घडलं होतं की त्याचं त्यामुळे कशातच लक्ष लागत नव्हतं, पण हे त्याच्या तिथेच त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका मित्राला समजलं। बलरामनेही त्याचं सगळं दुःख त्याच्या मित्राला सांगून स्वतःचं मन हलकं केलं। अरे मग तू त्या म्हाताऱ्या बाबाकडं कशाक नाही जात? त्याच्याकडं सगळ्याच प्रश्नांवर उपाय असतात। म्हातारो कोण? बलरामच्या मित्राने बलरामला त्या बाबांविषयी सांगितलं। तसं संध्याकाळी कामावरून सुटल्यावर ते शेतावरून थेट स्मशानात गेले त्या बाबांना भेटायला, कारण त्यांचं घरच मुळात स्मशाना शेजारी होतं। अंधार पडला होता। स्मशाना शेजारीच दोन विटांमध्ये आगीचे काही निखारे दिसत होते। कदाचित त्या बाबांनी तिथे नुकतंच जेवण शिजवलेलं होतं। त्यांनी स्मशाना शेजारी असलेल्या त्या एकुलत्या एक झोपडीचं दार ठोठावलं। बाबांनी दार उघडलं। ते घराबाहेर आले। ते दोघे काही बोलणार तेवढ्यात त्यांनी त्यांना थांबवून बाजूची विझलेली चूल सदृश जागा पुन्हा प्रकाशमान केली। मोकळ्या हवेतील चुलीतील लाकडांनी आता चांगलीच आग पकडली होती। त्याच उजेडात बलरामच्या मित्राने बलरामची व्यथा बाबांना सांगितली। ह्या सगळा असा हा बघा, ह्यो बिचारो लय गरीब, दोन येळच्या खाण्याचे वांदे, त्यात या पोरीचा असा आजार पण। बलरामचा मित्र म्हणाला, खाई रावतास तुम्ही? बाबांनी विचारले। जास्त लांब नाही, हैसरच त्या गावच्या तिठ्याजवळ, असं म्हणून बलरामच्या मित्रानेच त्यांना त्यांच्या राहण्याचा पत्ता सांगितला। चला तर येतय मी आत्ताच, बाबा म्हणाले। आत्ता येतास? तसा असात तर मग बराच होईल, बलरामचा मित्र बोलला। ते तिघेही चालतच निघाले। अर्ध्या एक तासात ते बलरामच्या घरी पोहोचले। रखमा मुलीला मांडीवर घेऊन होती। अचानकच बलराम सोबत आणखीन दोन अनोळखी पुरुष पाहिल्याने ती जरा सावरून बसली। बलरामने एकमेकांची ओळख घालून दिली। रखमा भिंतीला टेकून बसली होती। तिच्या उजव्या दिशेला हे तिघेही बसले होते। ते बाबा मात्र घरात पाऊल ठेवल्यापासूनच त्या पोरीकडे टक लावून पाहत होते। रखमाला हे जरा खटकतच होतं। तिने सहजच त्यांचं लक्ष वळवण्यासाठी म्हणून त्यांना विचारलं, चाय टाकू का वायच? तिला हातानेच थांबण्याचा इशारा करत बाबा म्हणाले, तुम्ही पोरीकडे नीट बघितलंस काय? काय झालं? बलराम बोलला। आपण तिच्या अगदी समोर बसलो, तिची आई तिच्या उजव्या अंगा खा, तरी तुमच्या पोरीचा लक्ष केव्हापासून तिच्या डाव्या बाजूक, म्हणजे जिथे कोणीच नाही तिथे हा। वय, पण मग झाला काय? बलरामचा मित्र हळू आवाजात थोडा विचार करतच म्हणाला, झाला तसा तर काहीच नाही, पण तुमका कदाचित माहीत नसात, लहान मुलांका आणि मुख्या जनावरांका या असला दिसता, तो आता ह्याच खोलीत
ह्याच्या बायकोच्या अगदी समोर आपल्याच सोबत बसलो हा. कोण कोण बसला हा? रखमाने जरा घाबरतच विचारले. हे ऐकून एव्हाना बाबा सोडून सगळेच जरा सावरून बसले. त्यांची नजर रखमाच्या समोरील भागासमोर स्थिरावली. त्यांच्या मनातील भीती त्यांच्या डोळ्यांत आता स्पष्ट जाणवत होती. ता कोणी भूत आत्म्यासारखा नाही हा, त्याका किल म्हणत. बाबा म्हणाले. किल? किल म्हणजे काय? बलरामने विचारले. किल ही पिशाच्या देवता हा. पण मग? तसा घाबरून जाण्यासारखा नाही हा, पण उतारो ह्यो काढूच लागतलो. बाबा म्हणाले. त्यांच्या मते बलराम आणि रखमाच्या मुलीला किल या पिशाच्या देवतेची बाधा झाली होती. त्यामुळेच ती झोपेत अशी विचित्र वागत होती. तिच्या मुठी ती घट्ट आवळत होती. तिला अधूनमधून आखडी येत होती. बाबांनी त्यांचं गाठोडं उघडलं. त्यातून एक पुस्तकासारखं काहीतरी काढलं. त्यात हाताने असं बरंच काही लिहून ठेवलेलं होतं. काही पानं उलटून ते एका पानावर थांबले. त्यातील काही गोष्टी वाचून त्यांनी बलरामाला दही आणायला सांगितलं. तोही लगेचच धावत शेजाऱ्यांकडून थोडं दही घेऊन आला. बाबांनी एका कागदावर दही भात घेऊन त्यावर हळद कुंकू टाकून तो दही भात त्या मुलीच्या समोरून आणि डोक्यावरून ओवाळून कचऱ्यात टाकला. याचबरोबर त्यांनी थोडा वेळ कालभैरव स्तोत्र वाचून मुलीला उदी लावली. ओम कालभैरवाय नमः असा मंत्र म्हणत त्यांनी एका दोऱ्याला काही गाठी बांधून तो दोरा त्या मुलीच्या हातावर बांधला. हे सगळं करत असताना ती मुलगी अचानकच रडायला लागली. त्यांच्या मते त्यांनी तिच्या अंगावरून जो उतारा काढला आणि नंतर जे कालभैरव स्तोत्र म्हणून तिला उदी लावली त्यामुळे बाधा आतापुरती तरी दूर झाली होती. त्यानंतर मंत्र बोलून हातावर त्यांनी जो गाठी मारलेला दोरा बांधला त्याने तिला बाधा पुन्हा होणारी नव्हती. पण त्यांनी जो उतारा काढला होता तो यापुढील 3 दिवस सतत तसाच तिच्यावरून काढायला लागणार होता. रखमा तिच्या मुलीला शांत करत होती. खरं तर रखमा आणि बलरामाकडे त्यांना देण्यासाठी असं काहीच नव्हतं. बाबांचं त्या घरातील काम पूर्ण झालं होतं. बाबा काहीच न बोलता घराबाहेर पडले. बाबा तुमका काही देऊचा लागत ना? बलरामाने अडखळतच त्यांना विचारले. मी कोणाकडसून पण पैसो घेत नाही ह्या तुमका माहीत असतलाच. आणि माका देण्या एवढा धान्य तुमच्याकडे नसात याही माका ठाऊक हा. जेव्हा तुमच्या वाट्यात थोडा जास्त येईत माका खात्री हा तेव्हा तुम्ही माझी परतफेड जरूर करतलास. असं म्हणत ते बाबा जसे आले तसेच निघूनही गेले. तिथे ती मुलगी 3 दिवसांत पूर्ण बरी झाली होती. दर आठवड्याला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओवर लाईक आणि कमेंट जरूर करा. यासारखेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.